पाडोळे माझं नाव असून रात्री बिबट्या या रस्त्याने असा आतमध्ये आला आणि तिथं कालवाड्यावरती हल्ला केला. गुरांचा आवाज झाल्यानंतर आम्ही पळत आल्यानंतर त्यांनी ते सोडून आमच्यावरती धाव घेतली. नंतर आम्ही काय करणार, आम्ही घरात गेलो पण आम्हाला संरक्षण काय. आणि याच्या अगोदर एक महिना 25-6 एक कालवाडीचा हल्ला केला त्यांनी आणि हा दुसरा हल्ला झालाय काल रात्री. आणि बिबट्या काय साधा नाही आहे, मोठा आहे. आणि अजून त्यांनी पहिल्या कालवाडीचा जे पंचनामा केलाय त्याचे अजून आम्हाला 1 रुपया काय नुकसान भरपाई मिळालेली नाही आहे. आणि आता हे दुसऱ्या जणीचा पंचनामा आमच्याकडे पेपर दिलेत, तुम्ही आपले पुढे पोहोचवा. मग ते कुठं द्यायचे ते आम्हाला काय माहिती. पहिले दिलेत एका झेरॉक्सवाल्याकडं आणि आता हे परत कुठं एखाद्या बेकरीमध्ये ठेवायला सांगतील. वन अधिकारी करतात काय. बघायला माझी एक विनंती आहे, वन विभागाने बिबट्यांच्या हल्ल्याचा प्रतिबंध करावा, जेणेकरून शेतकऱ्याची कालवड म्हणा गायावासर म्हणा धोक्यात येणार नाही. आणि जर याचा त्यांनी बंदोबस्त केला नाही तर या विषयावर आम्ही सर्व शेतकरी एकजुटीने आंदोलन करण्याच्या तयारीत आहे. तेव्हा वन खात्याला माझी विनंती आहे, ज्या शेतकऱ्यांच्या गाया कालवडून हल्ला केलेला आहे त्यांनी ताबडतोब त्या ठिकाणी पिंजरा लावण्याची व्यवस्था करावी अशी त्यांना आमची सर्वांची विनंती आहे. आता कालच रात्री आमच्या शेजारी मारुती सखाराम हाडवळे यांच्या कालवाडावर हल्ला केला. ते कालवाड मृत्यूमुखी पडलेलं आहे आणि ते दत्तू शेठ हाडवळे आणि मार्तिनांना ते गायांचा आवाज ऐकून तिथे गेले तर बिबट्यांनी त्यांच्यावर सुद्धा चाल केली आणि ते त्या भीतीने ते घरात गेलेले. तेव्हा वन विभागाला कळकळीची विनंती आहे की त्यांनी ताबडतोब या ठिकाणी पिंजरा लावण्याची व्यवस्था करावी, अन्यथा आम्ही आंदोलन करणार आहोत.